प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा. नमस्कार, बसो प्रतिष्ठान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आता पाहूया आज दिवसभरातील घडामोडी. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या 183. आज दिनांक 22 जून 2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 42 स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 4 पॉझिटिव्ह, 2 अनिर्णित व 36 निगेटिव्ह असा आहे. पॉझिटिव्ह पेशंटची माहिती अशी की एक पेशंट सलगरा दिवटी तालुका तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे. दुसरा पेशंट इडा तालुका भूम येथील आहे. तिसरा पेशंट नाळी वडगाव तालुका भूम येथील असून तो मुंबई रिटर्न आहे. व चौथा पेशंट फणेपूर तालुका लोहारा येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे. यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित केसेस 183, त्यापैकी डिस्चार्ज करण्यात आलेले केसेस 136, मृत व्यक्तींची संख्या 7 व उपचार चालू असलेल्यांची संख्या 40. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दादासाहेब भुसे. बँकाने पीक कर्जाचे उद्दिष्ट पुढील 15 दिवसात पूर्ण करावे. उस्मानाबाद दिनांक 22. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वितरित करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते, मात्र बँकांनी उद्दिष्टाचे केवळ 31% कर्ज वितरित केले आहे, तर 69% शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकाने नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत पुढील 15 दिवसात पीक कर्ज वाटप करावे असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिनांक 22 जून 2020 रोजी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय कृषी आढावा बैठकीत आयोजन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास गाडगे पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुदळमुंडे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरुळकर, कृषी विकास अधिकारी डॉक्टर टी जे चिमन, सहाय्यक उपनिबंधक विश्वास देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे विजयकर आदी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी बियाणे, खत किती उपलब्ध करून दिले आहेत, बँकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पीक कर्ज वाटप केले आहे का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, किती शेतकरी अजून कर्जमाफीपासून वंचित आहेत याची माहिती घेतली. तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांना शेतात बियाणे न उगवल्याचे तक्रारी किती आहेत, ज्या शेतकऱ्यांना तक्रारी आहेत त्याचा पंचनामा करावा, तर ज्या बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात चाल ढकल केली आहे अशा सर्व बँकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन पीक कर्जाचे वाटप वाढविण्यासाठी गाव व बँकने आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे प्रत्येक बँकांनी दररोज शेतकऱ्यांना किती कर्जाचे वाटप केले याचा आढावा घ्यावा. हे वर्ष कृषी उत्पादकता वर्ष असून आपला जिल्हा या उत्पादकतेत राज्य व देश पातळीवर कुठे आहे हे डोळ्यासमोर ठेवून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी दिले. तसेच पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना चढ्या दराने कृत्रिम टंचाईपासून बियाणे व खत विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी बियाणे व खत विक्री दुकानासमोर आपल्याकडे कोणत्या कंपनीचे बियाणे व खत किती शिल्लक आहे त्याची किंमत याचा फलक दररोज दुकानासमोर शेतकऱ्यांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावा व त्यावर देखरेख कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचनाही श्री भुसे यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुदळमुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची कृषीच्या अनुषंगाने माहिती बैठकीत दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मंगरुळकर यांनी कृषी विभागाच्या कामाची माहिती दिली. या आढावा बैठकीत सर्व तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे. धनराज वंजारी, मुंबई, दिनांक 22. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारमध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांना जबाबदार राहण्यात आले आहे. सुशांतची आत्महत्या ही एक मेंटल व सायकोलॉजिकल लिचिंग असून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही त्यात मोडतात. अशा प्रकारे लिचिंग करणाऱ्याविरुद्ध सामाजिक दायित्व म्हणून वंचित बहुजन आघाडी एक मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी दिली. पाहूयात काय म्हणतात धनराज वंजारी. विश्लेषण करून आम्ही वंचित बहुजन आघाडी याच्यावरती एक भली मोठी आंदोलनाची फळी उभी करणार आहोत. विशेष करून या मुंबई शहरामध्ये जिथे हे सगळे बॉलिवूड स्वतःची मक्तेदारी समजतात,
आणि सर्वसाधारण जनतेला अशा प्रकारे वेठीस धरून कोणाला वर जाऊ देत नाही यांनी एक क्रिमिनल सिंडिकेट्स केलेले आहे। दाऊद इब्राहिम सारख्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन बरोबर यांचे संबंध आहेत असा जर सगळा प्रकार आहे तर आपण कुठे चाललोय आपण कुठे चाललोय आणि याच्यावरती एक समावेशक आंदोलन वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय राहणार नाही। या प्रत्येक सुपरस्टार आणि नायक महानायक असलेल्या लोकांनी आपल्या मनामध्ये याचा विचार करावा आणि प्रत्येकाने आपलं सामाजिक दायित्व घेऊन पुढे यावं। जे बोलल्या गेलेलं नाही ते बोलावं आणि मृतात्म्याला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती आहे। परत मुरुंग व परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी बसो प्रतिष्ठान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन दाबा। बसव प्रतिष्ठान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा।